नमस्कार, MKN सुपरफास्ट मध्ये आपलं स्वागत. देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट. शक्य तितकी दिरंगाई करत पाकिस्तानने भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची शुक्रवारी रात्री सुटका केली. पंजाबमधील वाघा सीमेवरती त्यांना भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यामध्ये देण्यात आलं. मात्र तातडीने त्यांना अज्ञातस्थळी नेण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन यांच्या शौर्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. भारतीय हवाई हद्दीमध्ये घुसलेल्या एका पाकिस्तानी विमानाचा वेध घेत असताना त्यांचे मिग विमान अपघातग्रस्त होऊन 27 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या हद्दीमध्ये कोसळले होते. त्यावेळी अभिनंदन यांना पाकिस्तानने अटक केली होती. भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांना 3 दिवसानंतर भारताला सोपवण्यात आलं आहे. मात्र त्यासाठी पाकिस्तानने 2 वेळा सोडवण्याची वेळ पुढे ढकलली. याचे कारण पुढे आलं आहे, अभिनंदन यांचा जबानीचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी त्यांना वाघा बॉर्डरवरती थांबून ठेवण्यात आलं होतं. अभिनंदन यांनी 9:21 भारतीय भूमीमध्ये पाऊल ठेवलं. त्यांना तिथून वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आलं. भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांना 3 दिवसानंतर भारताला सोपवण्यात आलं. त्यानंतर आनंद महिंद्रा यांनी एक खास ट्विट केलं आहे. वो कोई और चिराग होते है जो हवाओं से मिट जाते है, हमने तो जलने का हुनर भी तूफानों से सीखा है, असं म्हणत त्यांनी अभिनंदन यांचं स्वागत केलंय. लढाऊ विमान कोसळल्याने पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या विंग कमांडर अभिनंदन यांना दिवसभराच्या विलंबनानंतर भारताच्या ताब्यात देण्यात आलं. मात्र त्यावेळीही पाकिस्ताननं घाणेरडं राजकारण केलं असून सोडण्याआधी त्यांच्याकडून पाकिस्तानचे गुणगान करायला भाग पाडलं आहे. तसेच भारतीय प्रसार माध्यमे कशी अफवा पसरवतात त्यावरही भाष्य करायला लावलं. पाकिस्तानने 1.5 मिनिटाचा हा व्हिडिओ सुटकेआधी स्थानिक प्रसार माध्यमांना दिला असून त्यामध्ये तब्बल 17 कट देण्यात आले आहेत. संपूर्ण जग दहशतवादाने त्रस्त झाले असून दहशतवादाला संरक्षण आणि आश्रय देणाऱ्या विरोधात कारवाई झाली पाहिजे, तसेच त्यांना होत असलेला वित्त पुरवठाही रोखला पाहिजे, असं ठाम प्रतिपादन भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केलं आहे. त्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनच्या परिषदेमध्ये बोलत होत्या. दहशतवाद हा धर्मातील विकृत आणि श्रद्धेची दिशाभूल अशा कारणामुळे निर्माण होतो, असंही त्यांनी म्हटलं आहे. माढा लोकसभा निवडणुकीमध्ये स्वतःची उमेदवारी पुढे आणल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी मतदारसंघामध्ये बैठकांवरती भर देत शुक्रवारी करमाळा येथे भेट दिली. त्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीस करमाळ्याचा एकटा बागलगट वगळता मतदारसंघातील कोणताही बडा नेता हजर नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादीतील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. भारत पाकिस्तान युद्धाचे सावटाखाली असलेली आगामी लोकसभा निवडणूक नियोजित वेळेवरच होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी शुक्रवारी ही माहिती देताना सर्व अटकळींना विराम दिला आहे. साऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या 16व्या लोकसभा निवडणुकीची घोषणा 5 मार्च नंतर कधीही होण्याची शक्यता आहे. संसदीय लोकशाही नाकारणाऱ्या नक्षलवाद्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कुळका का आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना माजी गृहमंत्री आर आर पाटील यांनी नक्षलवादाविरोधात कारवाई केली होती, तेव्हा कारवाई करू नका असे पवार कधी म्हणाले नाहीत, मग आत्ताच नक्षलवादाबद्दल प्रेम का, असा सवाल भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी शुक्रवारी केला आहे. देशात 5 वर्षापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे सरकार आल्यापासून आणीबाणी सदृश्य परिस्थिती आहे. त्यात पाकिस्तान बसल्या बसल्या उचकावत आहे, तोही काही शांत नाही, तोही मोदींच्या खोड्या काढतोय. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुका होतील की नाही याची शंका असून देशात आणीबाणी लागू होऊ शकते, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी केला. ICICI बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि विशेष कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्या घरावर आणि कार्यालयावरती ED ने छापेमारी केली. कर्ज गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई आणि औरंगाबाद येथे 12 ठिकाणावरती रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम राबवण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली लोकसभेची अहमदनगरची जागा काँग्रेसला सोडली आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अकलूज येथे पत्रकारांशी बोलताना दिली. नगरमधून काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील इच्छुक होते. त्यांनी आधीपासूनच निवडणुकीची तयारी केली होती. या जागेवरती त्यांनी दावाही ठोकला होता. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जागा मी लढवणार आणि जिंकणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. भाजपवर विरोधकांकडून जातीयवादी म्हणून टीका करण्यात येत आहे. मात्र विरोधकांनी लक्षात ठेवावं, आम्हाला जातीयवादी म्हणणाऱ्यांनी आमच्या पंक्तीत जेवून गेला आहात, तुमची खरकटी तोंड अजूनही आम्हाला दिसत आहेत,
आमच्यासोबत सत्तेत होता त्यावेळी आम्ही तुम्हाला जातीयवादी वाटलो नाही का अशी बोचरी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विरोधकांवरती केली आहे. जालना शहरामध्ये आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या ओळखपत्र वाटप कार्यक्रमामध्ये दानवे बोलत होते. आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या उद्योगपतींना देण्याचा डाव हाणून पाडण्यात येईल. या जमिनीवरती आदिवासी शेतकऱ्यांचाच हक्क असून तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील प्रचाराची सुरुवात शुक्रवारी केली. सुरुवातीला त्यांनी पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांनी मोदी आणि मोदी सरकारवरती जोरदार टीका केली. राज्यातील पोलीस पाटलांच्या मानधनामध्ये तसेच होमगार्डच्या भत्त्यामध्ये वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने शुक्रवारी घेतला. आता पोलीस पाटलांना 6,500 रुपये मानधन तर होमगार्डला 575 रुपये कर्तव्य भत्ता देण्यास समितीने मान्यता दिली आहे. पोलीस पाटील हा ग्रामीण भागातील पोलीस आणि नागरिकांमधील महत्वाचा दुवा आहे. त्यामुळे त्यांच्या मागण्यांसंदर्भामध्ये राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतले आहेत असंही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितलंय. भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन सुखरूप भारतात आले याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मनापासून आनंद आहे असं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक ट्विट केलं आहे. अभिनंदन यांनी शांतपणे आणि धैर्याने आलेल्या प्रसंगाला तोंड दिलं त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. मुंबई अहमदाबाद रतलाम राजकोटमध्ये पश्चिम रेल्वेला हाय अलर्ट देण्यात आला असून दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनंतर पश्चिम रेल्वेवरील सर्व स्थानकावरती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेशात हा इशारा देण्यात आला आहे. आरपीएफ महानिरीक्षक कार्यालयाने पश्चिम स्थानकावरती सर्व सुरक्षा यंत्रणांना लांब पल्ल्याच्या गाड्यांवरती करडी नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अभिनेता कार्तिक आर्यन सध्या तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. प्यार का पंचनामा या चित्रपटातून तो प्रकाश झोतात आला. शुक्रवारी कार्तिक आणि प्रीती यांची मुख्य भूमिका असलेला लुकाछुपी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी त्याने बॉक्स ऑफिसवरती दमदार कमाई केली. कार्तिक आर्यनच्या आतापर्यंतच्या रिलीजमधील हा पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर या हल्ल्याचा बदला घेत भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून दहशतवादी तळावरती केलेली कारवाई या सर्व गोष्टींमुळे गेल्या काही दिवसांपासून भारत पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. अशा वातावरणात अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या आगामी केसरी या चित्रपटाच्या गाण्याचे प्रमोशन केल्याने चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या बुधवारी केसरी या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालंय. विश्वचषक स्पर्धेसाठी रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतही फलंदाजी आणि गोलंदाजीत प्रयोग केले जाणार आहेत. मात्र T20 सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्याचे उद्दिष्ट भारतीय संघाने बाळगले आहे. कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विश्वचषकाची संघबांधणी करण्यासाठी कंबर कसली असून शनिवारी हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवरती होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये 4 खेळाडूंवरती प्रामुख्याने लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. आक्रमक फलंदाज ऋषभ पंत हा भारताचे भवितव्य असला तरी वर्ल्ड कपसाठी निवडल्या जाणाऱ्या भारतीय संघातील पंतच्या स्थानाविषयी गांगुली अनभिज्ञ आहे. फक्त 3 एकदिवसीय सामने खेळलेला पंत वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाचा भाग कसा असू शकतो असा सवाल करत गांगुलीने त्याच्या स्थानाविषयी आक्षेप घेतला आहे. MKN सुपरफास्टमध्ये तुर्तास वेळ झाली आहे. इथे सामन्याची ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा MKN प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.